कर्ण फक्त राहील कर्ण फुले राहिलेली आहेत कामात लक्ष नाहीये तुझं चित्रा पेपर मध्ये दोन स्तुतीचे शब्द लिहून आल्याबरोबर आकाश ठेंगणं झालं तुला पुष्पाबाईंशी सुद्धा तू उद्धटपणाने वागलीस नाही उलट त्याच मला हे बघ हे तुझं पहिलंच नाटक आहे इथल्या लोकांची पारख नाहीये तुला कुणाशी कसं वागावं हे सुद्धा तुला माहित नाही तुला अजून खूप शिकायचं आहे अहो मी खरोखरच त्यांना काही बोलले नाही ओके फॉरगेट इट रिलॅक्स ना बघ ग्लॅमरची ही दुनिया जितकी आकर्षक तितकीच क्रूर असते खूप सोसावं लागतं इथे खूप जीवघेणी स्पर्धा असते इथे आणि प्रसिद्धीचं हे फूल फार चटकन कोमेजतं बेटा ए रडायला काय झालं Oh, come on, you sweet little thing. Please, rad nokos. Maza kai chukla ka? Did I hurt you? Nahi, nahi. Ulat, tumhi star mala... तुला खूप मोठी नटी व्हायचं आहे ना नाटकात यश मिळवून तुला चित्रपट सृष्टीत प्रवेश करायचा आहे ना हो मामीची खूप इच्छा आहे तशी मग असं वेड्यासारखं वागून कसं चालेल तू मोठ्या माणसांचं अनुकरण करायचं का हलक्या माणसांमध्ये मिसळायचं तो दामू एक साधा बॅकस्टेज वर्कर आहे वर्षानुवर्ष बॅकस्टेजची हमाली करणारा पत्र्याच्या झोपड्यात राहणारा साधा क्षुल्लक माणूस आहे त्याच्याशी तू गप्पा मारत बसणं शोभत नाही तुला पण दामू तर हुशार आहे देखणा आहे तरुण आहे पण म्हणून तू हुरळून गेलीस तुम्ही असं विचित्र काय बोलताय जग पाहिलंय मी यंग गर्ल यश मिळवण्यासाठी खूप सोसावं लागतं ऑफकोर्स हे सगळं मी तुझ्या भल्यासाठी सांगतोय अर्थात तुला
परवाच नसेल तर नाही नाही तुम्ही तर खूप मला योग्य वेळी आधार दिलात तुम्ही मला खरं तर मलाच तुमचे आभार मानायला हवेत ओ कम ऑन डोंट बी सो फॉर्मल बेटा चल मी तुला खालपर्यंत सोडायला येतो हं नाउ स्माइल प्लीज काल रात्री जागरण झालं असेल व्हॉट डू यू मीन तुम्हाला चांगलं माहिती आहे मला काय म्हणायचंय ते ओ थोडक्या आत यू आर जेलस हैं शेक्सपियर ने तरी म्हटलेलंच आहे जेलसी दाय नेम इज वुमन बट सर फार वाईट असो स्वीट हार्ट आणि चित्राचा आणि मी कारण चित्रा सुंदर आहे तरुण आहे हे पहा अशा अनेक तरुण सुंदर मुली मी पाहिल्या आहेत तिला म्हणावं माझ्याशी स्पर्धा करू दमछाक होई तरी सुद्धा चित्रा सगळ्यांना आवडावी अशीच आहे शिवाय तिला माझ्या कर्तृत्वाबद्दल आदर वाटतो प्रेम वाटतं आणि म्हणून आमची मैत्री होणं स्वाभाविक आहे सो पुष्पा डोंट बी सो जेलस मला असं वाटतंय इसकी इतर अनेक गोष्टींप्रमाणेच तुमच्या या नाट्य संस्थेची मी अर्धी भागीदार आहे हे तुम्ही विसरताय इकडे निघालीस हो का नाही एक काम होत बोल ना हो अगं पण असं म्हणजे एकदम कसं सांगता येईल हे बघ दामू मला एक मिनिटही वेळ नाही हा चित्रा हा हे द्यायचं होत सोनं यू मीन आपट्याचं पान का जे चकाकतं तेच फक्त सोनं असतं दामू मला तुझ्याशी वाद घालायला वेळ नाहीये का नाही वेळ ना थोड्या वेळ असं काय करतोस दामू तू डान्सचा शो आहे मला ग्रँड रिहर्सलला जायचंय हे बघ चित्रा एसके एसके माणूस सांगणार नाही तू त्याला लांब ठेव म्हणजे चित्रा
तू काय बोलतोस दामू? हे बघ, तुझ्यापेक्षा एसकेला मी जास्त ओळखतो. मी तुला सांगतो ना चित्रा. तू कोण मला सांगणार? परफॉर्मन्स वरती तुझं सगळं भवितव्य अवलंबून आहे. अजिबात घाबरायचं नाही आणि भीती वाटलीस तर माझी आठवण काढायची. काय दामू, सगळी तयारी झाली? हो. लाइटिंगची सगळी व्यवस्था झाली असेल तर सगळ्यांच्या चहापानाची व्यवस्था कर. हो कर. आम्ही येतोच आणि एक्झॅक्टली 9 वाजता आपण ग्रँड रिहर्सलला सुरुवात करणार आहोत. अँड इट्स गोइंग टू बी अ ग्रँड सक्सेस. काय चित्रा, कम ऑन. दामू इकडे, तुला गावाला पैसे पाठवायचे ना? हो. आणखी लागले तर सांग. या दामूला दर 2-3 महिन्यांनी जास्त पैसे लागतात, बट मनी इज नेव्हर अ प्रॉब्लेम विथ मी. कम ऑन, चलो. परफॉर्मन्स बद्दल अजिबात काळजी करू नकोस. तुझा परफॉर्मन्स निश्चित चांगला होणार. आय एम कॉन्फिडेंट अबाउट इट. एसके, दामू तू इथे? होय. दामू प्यायलेस तू? होय, मी कंट्री प्यायलो. ए स्कॉच. कम ऑन चित्रा, इथे घेऊन जाऊ शकत नाहीस तू एसके. व्हॉट डू मीन? माझी बायको आहे. काय बोलतोय काय तू दामू? तू जाऊ नको चित्रा. चित्रा तू याच्या करता मला तुम्ही तुमचं निंद केलं ना? पैसे कोणी उधळू शकतो पण कमवायला अक्कल लागते. डॅम इट.
फुटणं आणि फोडण्यातला फरक कळतो का तुला दामू?